श्री राम अपन 13व्या दशकातील चौथा समास प्रलय निरूपण याचे चिंतन करत आहोत। श्रोते हो, हे आपलाच निरूपण क्रमांक 495। आपण या समासामध्ये या सृष्टीचा लय होण्याचा क्रम, त्यामध्ये अंतर्भूत असलेल्या वेगवेगळ्या घटना, या पंचमहाभूतांचा एकमेकांमध्ये असलेला हा कलह आणि त्यातून या संपूर्ण दृश्य जगाचं विसर्जन, त्याचा प्रवास अभ्यासत आहोत। कालच्या टप्प्यावरती आपण बघितलं की हे पृथ्वी तत्व पाण्यासाठी अत्यंत आसुसलेलं होतं। जलवृष्टी न झाल्यामुळं, त्याच्यावरती दुष्काळामुळं मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या। त्या भेगांचं स्वरूप असं की जणू एखादा पर्वत त्यामध्ये लुप्त होऊन जावा, इतका प्रचंड दुष्काळ या पृथ्वीवरती पडलेला। त्या दृष्टीने आपण चिंतन करताना दोन टप्पे बघितले। एक म्हणजे या भौतिक जगामध्ये आम्हाला अजूनही या पाण्याची खरी किंमत कळालेली नाही। आज उन्हाळ्यामध्ये जेव्हा गावोगावी दुष्काळामुळे होरपळणारे आपण जनतेचे चित्र बघतो, तेव्हा लक्षात येतं की ही पाणी नामक गोष्ट मनुष्यासाठी किती अत्यंतिक महत्वाची आहे, किंवा त्याला जीवन का म्हटलं जातं, हे देखील आपण कालच्या निरूपणात समजून घेतलं। त्याचा दुसरा भाग म्हणजे त्याच्या गुणधर्माचा देखील आपण बघितला की पाणी याचा अर्थ मृदुता, स्निग्धता, जीवनामध्ये असलेलं प्रेम, आणि या प्रेमाच्या दुष्काळापोटी आज सर्वसामान्य जीव देखील कदाचित संपत्तीच्या आधाराने खूप विपुल प्रमाणामध्ये धनसंपदा कमवत असेल, परंतु प्रेमाच्या बाबतीमध्ये त्याच्याही जीवनात दुष्काळच सामावलेला आहे। अशा या दुष्काळामध्ये होरपळणाऱ्या, प्रेमाविना खऱ्या अर्थाने अनाथ झालेल्या अवस्थांचं देखील आपण काल वर्णन बघितलं। ही पृथ्वी एखाद्या भाजलेल्या चुन्यासारखी, समर्थ माऊली म्हणते की या चुन्याला जसं भाजल्यानंतर जर आपण जलामध्ये टाकलं तर तो क्षणामध्ये जसा विरघळून जावा, तशी पृथ्वी ब्रह्मांड भटी जळून गेली अशी तिची अवस्था या दुष्काळामुळे झालेली आहे। त्यातच सूर्याच्या 12 कळांमधून होणारा हा वेगवेगळ्या प्रकारचा अग्निवर्षाव, यामुळे अत्यंत दुस्सह्य अशी स्थिती या पृथ्वीची झालेली आहे। आणि मग एखाद्या गोष्टीचं महत्व जोपर्यंत आहे तोपर्यंत जर ती प्राप्त झाली नाही, आणि त्यानंतर जर खूप जरी प्रमाणामध्ये ती प्राप्त झाली तरी तिची किंमत राहत नाही, तशी काहीशी अवस्था या ब्रह्मांडाची या जलतत्वाविना होते। ही संपूर्ण सृष्टी ज्या पाण्याच्या थेंबासाठी खरं तर अत्यंत आतूर झाली होती, ते पाणी तिला काही प्राप्त झालं नाही। संपूर्ण सृष्टीमधली ही जीव, ही संकल्पना या पाण्याविना नाहीशी झाली। ही धरणी माता जणू काही एखाद्या भाजलेल्या चुन्यासारखी तप्त झाली। आणि मग शेवटी अपेक्षित असलेलं ते पाणी आलं खरं, पण महावृष्टीच्या रूपामध्ये आलं, अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आलं। आणि हे मोठ्या प्रमाणात आलेलं पाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या सृष्टीला जिवंत ठेवण्यासाठी उपयोगी नव्हतं, कारण की त्या धरणी मातेने आपल्या या पाण्याविना हा आपला असलेला अस्तित्वाचा भाग जणू काही संपून टाकला होता। आणि जशी ही महावृष्टी झाली, त्या सरशी या भाजलेल्या चुन्यासारखी त्या जलामध्ये ती विरून गेली, वितळून गेली, विरघळून गेली, अशी या पृथ्वी तत्वाची समाप्ती समर्थ आपल्याला सांगतायत। आपण बघतो श्रोतो की बऱ्याचदा एखाद्याच्या अंत्यसंस्काराला आपण जातो, त्या अंत्यसंस्कारानंतर शोकसभा घेतली जाते, आणि या शोकसभेमध्ये त्या व्यक्तीच्या विषयी खूप भरभरून बोललं जातं, खूप त्याच्याविषयी प्रेम व्यक्त केलं जातं, अनेक लोक त्याच्याविषयी अश्रू देखील ढाळतात। पण बऱ्याचदा या व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये मात्र जेव्हा या प्रेमाची खरी गरज असते, त्यावेळेला मात्र ते कोणी देत नाही। आणि मग या अंत्यसंस्काराला जेव्हा त्याला या गोष्टींची कुठली जाणीव राहिलेली नाही, त्यावेळेला मात्र हे अगदी घागरभर अश्रू ढाळत त्याच्याविषयी प्रेम व्यक्त करत असतात। तशीच या पृथ्वीला देखील जेव्हा ही सृष्टी जिवंत करण्यासाठी, ठेवण्यासाठी पाण्याची गरज होती, तेव्हा ते प्रेम, तेव्हा ती स्निग्धता प्राप्त झाली नाही, आणि त्यानंतर ही महावृष्टी जलाची झाली, तिचा तिला उपयोग नाही।
अशा या जलवृष्टीमध्ये या ब्रह्मांडातलं पृथ्वी तत्व विरघळून गेलं. संपूर्ण या पृथ्वी तत्वामध्ये आता केवळ आणि केवळ पाणी भरून उरलं. ज्या पद्धतीने उद्गम बिंदूमध्ये हा जलाचा गोळा थिजून त्यातून ही जमीन तयार झाली होती, तशी आता ही जमीन विरघळून संपूर्ण हे पृथ्वी तत्व एक पाण्याचा गोळा या रूपाने तयार झालं. या पाण्याच्या तत्वाने आता कुठल्याही मर्यादा ठेवायला सुरुवात केली नव्हती. जसं आपण बघतो की समुद्र हा त्याच्या मर्यादेमध्ये जगतो, एखादी नदी ही देखील एखाद्या विशिष्ट भूभागालाच व्यापून उरून राहते. परंतु जेव्हा हे असं जलतत्व संपूर्ण या अवनीला भरून उरतं, त्यावेळेला यांच्यामध्ये या सीमारेषा तरी कुठल्या राहणार? कुठून यांना आपण वेगवेगळ्या पद्धतीने ओळखू शकणार? सर्वत्रच जल झालेलं आहे. सर्वत्र हा समुद्र काय, या नद्या काय, या सगळ्या काही एकत्र झालेल्या आहेत. समर्थ म्हणतात, सिंधू नद्या एकवटल्या, नेणो नभी हुन रिचवल्या, संधीच नाही धारा मिळाल्या अखंड पाणी. या आकाशापासून ते या नद्यांपर्यंत सर्वत्र ही अतिवृष्टी हे जल या पृथ्वीला व्यापून उरलेला आहे. इथं आता जमिनीचा अंश देखील शिल्लक उरलेला नाही. सर्वत्र जिकडं तिकडं बघावं तिकडं हे जलच व्यापून उरलेलं असेल. आपल्याला बऱ्याचदा या पावसाळ्यामध्ये जेव्हा धरणांचं पाणी साठून माग शहरी भागामध्ये शिरलेलं दृश्य बघायला मिळतं, त्यावेळेला अनेक लोकांना या पाण्याच्या दृश्याने नंतर कितीतरी काळापर्यंत झोप लागत नाही, मानसिक विकार उत्पन्न होतात. कारण की सर्वत्र पाणी बघण्याची भूमिका आमची कधी तयारच झालेली नसते. आम्ही तसे खूप स्वतंत्र आहोत. जोपर्यंत आम्ही अशा कुठल्या तरी नैसर्गिक आपत्तीने बांधले जात नाही, तोपर्यंत आम्हाला आमच्या स्वातंत्र्याची देखील किंमत कळत नाही. या पृथ्वी तत्वाचा ऱ्हास होऊन केवळ आणि केवळ सर्वत्र जल पसरून उरलेलं आहे, या स्थितीचा अनुभव आपण या अशा पावसाळ्यांमध्ये येणाऱ्या पुरांनी अनुभवतच असतो. तशी काहीशी विलक्षण अवस्था या संपूर्ण पृथ्वीला या पाणी तत्वाने भरून उरल्यामुळे झालेली आहे. अर्थात पण हे दृश्य बघायला तिथं आता कोणी जीव शिल्लक राहिलेला आहे का? कुठल्याही जीवाला तिथं आता स्थान राहिलेलं नाही. कारण की या पृथ्वीवरती पडलेल्या दुष्काळामुळे, या अवर्षणामुळेच मुळी त्यांचे मृत्यू झालेले आहेत. त्यामुळे आम्हाला या स्थितीपर्यंत जाण्याचं देखील कदाचित तो क्षण प्राप्त होणार नाही. कारण की आम्ही तर आमचं जीवन या पाण्याच्या अधीन असल्यामुळं कधीच गमावून बसलेलो असोत. हे पृथ्वी तत्व या पाण्यामध्ये विरघळून गेलं, संपूर्ण पाणी व्यापून उरलं. या अग्नी तत्वाच्या ज्वाळांमुळं शेष, कुर्म, वराह यांनी देखील या ब्रह्मांडाचा आधार सोडून दिलेला आहे. शेष, कुर्म, वराह गेला, पृथ्वीचा आधार तुटला, सत्व सांडून जळाळा मिळून गेली. अशा रीतीने या पृथ्वीला आता कुठल्याही पद्धतीचा आधार राहिला नाही. सर्वार्थाने ती अनाथ झालेली आहे. पाण्याने एका गोळ्याच्या रूपाने या पृथ्वीचा आकारमान आता व्यापून ठेवलेला आहे. पण मग हे पाणी देखील संपूर्ण वेळ खूप काळापर्यंत या सृष्टीवरती टिकून राहू शकेल का? जर एकंदर या ब्रह्मसृष्टीच्या काळाच्या रूपाने या पाण्याच्या गोळ्याकडे बघितलं, तर आजच्या काळामध्ये जसे आपण साबणाचे गोळे तयार करावेत ना श्रोते, त्या साबणाच्या गोळ्याचं आयुष्य ते किती, त्याचं अस्तित्व ते किती, ते जसं क्षणभंगूर आहे, काही का क्षणांमध्ये तो साबणाचा गोळा फुटतो आणि नाहीसा होतो, तशी ही अवनी या पृथ्वी तत्वाला आपल्या आतमध्ये सामावून जेव्हा संपूर्ण जलतत्वाने भरून जाते, तेव्हा एखाद्या साबणाच्या गोळ्यासारखी तिची अवस्था होते. हे जलतत्व सर्व समुद्र नद्या यांना एकत्रित करून, त्यांना आपल्यामध्ये सामावून घेऊन, त्यांचा हा एकत्रित प्रवाह या संपूर्ण पृथ्वीला जो व्यापून उरला आहे, त्या जलतत्वाची वाढ इतकी बेसुमार पद्धतीने होऊ लागते की ती या ब्रह्मांडाच्या आवरणोदकांना देखील छेदून बाहेर पडू लागते. असं म्हटलं जातं की या सृष्टीला सात समुद्रांचे वेढे आहेत. आपल्याला तर केवळ एकच वेढा माहिती आहे की जो आपल्याला या डोळ्यांच्या आधाराने जाणवत असतो. अर्थात त्या समुद्राची देखील आपल्याला अजूनही पूर्ण जाणीव नाही. त्याची खोली किती, त्याच्या अंतरंगामध्ये काय काय लपून उरलेलं आहे, अशा या समुद्राला ओळखणं हे पृथ्वीवरील राहणाऱ्या माणसाला देखील अजूनही पूर्ण शक्य झालेलं नाही. त्यामुळे या
ब्रह्माला ब्रह्मांडाला भेदून उरलेल्या या सात समुद्रांचा अभ्यास हा तर फार लांबची गोष्ट आहे. इथं समर्थांसारखाच कोणीतरी तद्रूपतेने जाणणारा संत आपल्याला या सात समुद्रांची ओळख करून देऊ शकतो. समर्थ माऊली म्हणते, या सात समुद्रांना ज्यांची नावं काय आहेत, क्षार, क्षीर, सुरा, सर्पी, दधी, इश्रू आणि जल, अशा या सात समुद्रांचं आता अशा या सात जलतत्वांचं आवरण या ब्रह्मांडाला भरलेलं आहे. सप्त सिंधू आवरणी गेले, आवरण वेडे मोकळे झाले, जलरूप झालिया खवळले, प्रलये पावक. या समुद्रांची, या सातीही समुद्रांची वाढ इतक्या झपाट्याने झाली की हे संपूर्ण जलतत्व जणू काही या ब्रह्मांडाला व्यापून गेलं. आणि मग या जलतत्वाने या संपूर्ण ब्रह्मांडाचा ठाव घेता घेता जेव्हा त्याच्या अंतिम सीमांना स्पर्श केला त्यावेळेला ही तप्त झालेली या ब्रह्मांडाची ऊर्जा या जलतत्वाला शोषून घेऊ लागली. आपण बघतोय की पृथ्वी तत्व जलतत्वामध्ये विसरून गेलं, जलतत्वाची वाढ अमर्याद झाली आणि आता या जलतत्वाला तेज तत्व शोषून घेऊ लागलं. या तेजाच्या आधाराने या पाण्याची जणू काही वाफ होऊ लागली आणि संपूर्ण ब्रह्मांडामध्ये भरून उरलेलं हे पाणी, ही सात आवरण, हे सात समुद्र या तेज तत्वाने शोषून घ्यायला सुरुवात केली. या जलतत्वाच्या आधाराने असलेले कदाचित मच्छ, कुर्म, सर्प यांचं देखील अस्तित्व संपून गेलं. या ब्रह्मांडामध्ये जीव नामक जी काही संकल्पना होती ती सगळी काही लयाला गेली. अशा या विश्वाच्या तापलेला जणू काही एखाद्या लोखंडाच्या तव्यावरती आपण पाणी टाकल्यानंतर जसं ते पाणी क्षणामध्ये वाफ होऊन वायूमध्ये सामावलं जातं त्या पद्धतीने या तेज तत्वाचा स्पर्श होतात हे संपूर्ण पाणी एका वाफ रूपेमध्ये बदललं जाऊ लागलं. श्रोते, आपण बघतो की या देहाच्या अंत्यसंस्कारांच्या बरोबर देखील आपल्या संस्कृतीमध्ये जी पावन परंपरा आहे की ज्याच्यामध्ये या देहाला आपण दहन करतो, हे दहन होताना देखील आपण बघतो की हे पृथ्वी तत्व कदाचित अस्थि रूपाने मागे राहतं, राख रूपाने मागे राहतं, पण यातील जे जलतत्व आहे जे या रक्त वीर्य या रूपाने आपल्या अंतरंगात आपल्या शरीरामध्ये सामावलेलं आहे ते या अग्नी तत्वाच्या स्पर्शाने क्षणामध्ये वाफून आकाशामध्ये विरून जात असतं आणि मग या अस्थि रूपाने राहिलेलं आपल्या शरीरातलं पृथ्वी तत्व देखील जलतत्वामध्ये विसर्जित होतं. म्हणजे ज्या पद्धतीने ब्रह्मांडाचा अंत आहे त्याच पद्धतीने पिंडाचा अंत आपण दररोज वेगवेगळ्या ठिकाणी घडणाऱ्या घटनांमधून बघतच असतो. या आपल्या देहाचा अंत आणि या ब्रह्मांडाचा अंत हाच विवेकाच्या आधाराने समजून घेणं आणि त्या विवेकाच्या आधाराने या संपूर्ण दृश्य जगाचं जे अशाश्वतपण समर्थ माऊली आपल्याला सांगू इच्छित आहे त्याद्वारे आपलं या दृश्य जगातलं ममत्व कमी होणं, हे आसक्ती तुटणं, हे या प्रलय निरूपणाचं खरं आपल्या अंतरंगामधलं मर्म आपण समजून घेतलं पाहिजे. जलतत्वाला तेज तत्वाचा स्पर्श झाला, जलतत्वाचं वाफ होऊन ती वायूच्या आधाराने शोषली गेली. हे वायू तत्व या संपूर्ण जलतत्वाची झालेली वाफ शोषून घेऊन अत्यंत वेगाने या ब्रह्मांडाला व्यापून वाहू लागलेलं आहे. आता जलतत्वाची जागा मोकळी झाली आणि जे तेज तत्व या जलतत्वाला शोषून घेत होतं, जे अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये या ब्रह्मांडाला तप्त करत होतं, त्या तप्त करणाऱ्या या तेज तत्वावरती हा सोसाट्याचा वायू वाहू लागलेला आहे. आणि या सोसाट्याचा वायू वाहू लागल्यामुळं समर्थ म्हणतात की जसं एखाद्या समईवरती किंवा एखाद्या दिव्यावरती आपण पदराने वारा घातला असता तो जसा अग्नी क्षणामध्ये विलीन होतो, त्याच पद्धतीने हे तेज तत्व या सोसाट्याने वाहणाऱ्या वाऱ्यामुळं शांत झालं आणि ते देखील वायूमध्ये सामावलं गेलं. हा वायू या तेज तत्वाला आपल्या आतमध्ये शोषून घेऊन लुप्त होऊ लागला. ब्रह्मांड या दृश्य जगातल्या गोष्टींपासून हळूहळू हळूहळू एक प्रकारे विलीन होऊ लागलेलं आहे. आपण बघतो की या पंचमहाभूतांपैकी पहिल्या तीन तत्वांना
दृश्यावस्था आहे, त्यांना स्पर्शावस्था आहे, परंतु शेवटच्या दोन गोष्टींना दृश्य अवस्था नाही। पृथ्वी रूप हे आपल्याला दृश्याच्या आधाराने कळतं, तेज रूप आपल्याला दृश्याच्या आधाराने कळतं, जल रूप आपल्याला दृश्याच्या आधाराने कळतं, स्पर्शाच्या आधाराने देखील कळतं, परंतु वायू हा आपल्याला दिसू शकतो का? वायू हा कदाचित आपल्याला स्पर्शाने जाणवेल, पण आकाश तत्वाला ना दृश्य आहे, आकाश तत्वाला ना स्पर्श आहे। त्यामुळे या पाच तत्वांपैकी पहिली तीन तत्व ही स्पर्श रूपाने आपल्याला कळणारी जेव्हा या वायू तत्वामध्ये विलीन होतात त्यावेळेला एक निर्वात पोकळी, एक केवळ पोकळी अशा दृष्टीने हे ब्रह्मांड आता शिल्लक उरतं। वायू देखील जेव्हा या संपूर्ण तेज तत्वाला शोषून घेतो तेव्हा या वायूला जसं गरम हवा प्राप्त होतात ते देखील आकाशामध्ये वरवर वरवर जसं सरकत जावं त्याप्रमाणे या तेज तत्वाने या वायूची वाढवलेल्या उष्णतामानामुळं वायू देखील अनंत कोटी पसरलेल्या या आकाशामध्ये कुठेतरी एखाद्या कोपऱ्यामध्ये लपून जावा अशा पद्धतीने हा वायू देखील आकाशामध्ये लुप्त झाला आणि आकाशामधली वायूची देखील हालचाल संपल्यानंतर तिथं केवळ एक निस्तब्ध आकाश याच्या पलीकडं या ब्रह्मांडाचं कुठलंही अस्तित्व राहिलं नाही। या आकाशापासून या अंतरात्म्यापर्यंतचा प्रवास आणि मग अंतरात्म्याचं देखील विसर्जन अशा पद्धतीने समर्थांनी या प्रलयाचा जो अंतिम टप्पा आपल्याला सांगितला आणि त्यातून निश्चळ परब्रह्म स्वरूपाची जी भूमिका आपल्या अंतरंगामध्ये ते खऱ्या अर्थाने अनुभूती देऊन सांगू इच्छितायत त्याचं चिंतन आपण उद्याच्या अंतिम टप्प्यामध्ये बघूयात। जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम। आपण 13व्या दशकातील चौथा समास प्रलय निरूपण याचं चिंतन करत आहोत। श्रोते हो, हे आपल्याच निरूपण क्रमांक 496। आपण या समासामध्ये या विश्वाचा संहार होण्याची प्रक्रिया समजून घेत आहोत। या संहार प्रक्रियेची दोन अंग जी विवेक प्रलयाच्या आधाराने समर्थांनी आपल्याला आधीच्या दशकात सांगितली त्याचा देखील आपण थोडासा आधारभूत घेत या विश्वाला भौतिक दृष्टीने जसा संहार आहे त्याचप्रमाणे या पिंडाच्या अंतरंगामध्ये देखील हे एक एक तत्व त्याच्या गुणधर्मांच्या आधाराने कसा या पिंडाच्या अंतरंगात देखील प्रलय घडवत असतो ते देखील बघितलं। आज या समासाच्या अंतिम टप्प्यामध्ये समर्थ माऊली या पंचमहाभूतिक सृष्टीचा पसारा लय झाल्यानंतर प्रत्यक्ष या सृष्टीचा जो कर्ता आहे असा अंतरात्मा अर्थातच मूळ माया यांना देखील आपला हा चाललेला कार्यभार एक प्रकारे आटोपता घ्यावा लागतो या निष्कर्षापत या समासाच्या शेवटच्या ओळीमध्ये घेऊन येतात। आपण आतापर्यंत या समासात बघितलं की सर्वप्रथम पृथ्वी तत्व जे या सूर्याच्या 12 कळांमुळे अगदी भाजून निघतं ज्यावरती अवर्षणामुळे झालेला हा पाण्याच्या थेंबासाठी तरसलेला जीव पृथ्वीला पडलेल्या मोठ्या मोठ्या भेगा आणि त्यातून भाजून निघालेली ही पृथ्वी तदनंतर आलेल्या जलवृष्टीमध्ये विरघळून जाते। या जलाच्या देखील सीमा अगदी अमर्याद वाढत जातात आणि मग तेज तत्वाचा भस्मासूर या जलतत्वाला शोषून घेऊ लागतो। जलतत्व तेज तत्वामध्ये विलीन होतं। तेज तत्वावरती जसं एखाद्या समईवरती फुंकर घालावी त्याप्रमाणे या तेज तत्वावरती सोसाट्याचा वारा वाहून ते वायू तत्व देखील तेजाला गिरणकृत करून घेतं आणि मग राहिलेला हा वायू शेवटी आकाशाच्या कुठल्या तरी अथांग पसरलेल्या या पोकळीमध्ये लुप्त होऊन जातो। अशा दृष्टीने जे दृश्य जगामध्ये दिसणारी तीन पंचमहाभूतांमधली तत्व अर्थातच पृथ्वी जल आणि तेज आणि न दिसणारी पण स्पर्शाने कळणारी अशी वायू आणि आकाश अशा एकंदरीत पाच तत्वांचा हा लय क्रमाक्रमाने आपण या समासामध्ये बघितला।
या आकाश तत्वाची पोकळी जी या विश्वाच्या अधिष्ठानाचं खरतर अत्यंत महत्वाचं असं तत्व आहे। किंबहुना आपण गेल्या काही दशकांपासून आकाश आणि परब्रह्माची तुलना देखील करत आलेलो आहोत। आकाश लय होतं म्हणजे अर्थातच जे दृश्य जग आहे त्यातील या दृश्य जगातल्या अथांग पसरलेल्या पोकळीला आपण आकाश समजत होतो। ते आकाश देखील या पंचतत्वांच्या शेवटी लय पावतं। त्यामुळे आकाश आणि परब्रह्म यांची जरी एकरूपता वरकरणी दिसत असली तरी आकाश हे लय पावतं, परंतु परब्रह्म मात्र जसंच्या तसंच निश्चळ निराकार स्थितीमध्ये कायम राहत असल्यामुळे या दोघांची जरी तुलना वरकरणी झाली तरी परब्रह्म हे आकाशापेक्षा खूप वेगळं आहे। त्याला आपण इंद्रियांच्या आधाराने जाणू देखील शकत नाही। त्याला कुठलाही स्पर्श नाही, ज्याच्यामध्ये कुठलाही आकार नाही। जरी हे आकाश अथांग असलं तरी या ब्रह्मांडाला कुठं ना कुठंतरी शेवटी अंत आहे। अशा या ब्रह्मांडाच्या अंताबरोबर देखील आकाश हे संपून जात असतं, परंतु परब्रह्म हे या ब्रह्मांडाला व्यापूनही अनंतपट असं पसरलेलं आहे। अशा दृष्टीने समर्थ आपल्याला एक एक पंचतत्वांचा लय करत करत शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणतात, महद्भूत मूळ माया विस्मरणे वितुळे काया पदार्थ मात्र रहावया ठाव नाही दृश्य हल्लकल्लोळ नेले जड चंचळ वितुळले या उपरी शाश्वत उरले परब्रह्मते। ही मूळ माया आणि हा मूळ पुरुष ज्यांचा हा खरतर हा संपूर्ण विस्तार आहे, अशी ही सृष्टी त्याने स्वतःच्या इच्छेने निर्माण केली। या सृष्टीमध्ये त्याने अनंत घडामोडी घडवून आणल्या। त्याच्या संकल्पानुसार या प्रत्येक जीवांच्या हातून त्याने कर्तृत्व घडवून घेतलं। या प्रत्येक जीवाचं कर्तेपण त्याचंच, तो निर्माण करत असलेले भोग देखील त्याचेच, आणि एका टप्प्यावरती त्याच्या या संकल्पाची पूर्तता करताना या प्रत्येक तत्वाला आपल्याच अंतरंगामध्ये खेचून घेणारा देखील तोच आहे। असा हा मूळ पुरुषाचा कर्तृत्व भाग म्हणजे हा अंतरात्मा। समर्थांनी 8व्या दशकामध्ये मूळ पुरुषतेची मूळ माया हा जो सिद्धांत सांगितलेला आहे तो सिद्धांत आपल्याला या प्रलय निरूपणाच्या आधाराने कळतो। परब्रह्मामध्ये कर्तृत्व नाही यात काही शंका नाही, परंतु या परब्रह्माचा हा कर्तृत्वाचा भाग असलेला हा अंतरात्मा अर्थात ही मूळ माया जिच्या आधारामध्ये या सृष्टीत अनंत घटना घडतायत आणि या अनंत घटनांना घडवत असतानाही हा या घटनांपासून तितकाच अलिप्त आहे। अशी विलक्षण या मूळ पुरुषाची अवस्था आणि या पंचमहाभूतांना शेवटी आपल्या कवेमध्ये घेता घेता हा मूळ पुरुष आणि ही मूळ माया हे देखील आपला कार्यभाग संपवण्याच्या दृष्टीने आता तयार होतात। आपण बघतो की श्रीकृष्णाचं काय किंवा रामाचं काय, या दोघांच्याही चरित्रामध्ये हा शेवट की ज्यामध्ये राम शरयूमध्ये स्वतःला समर्पित करतायत, श्रीकृष्ण ज्यांनी एवढं अगाध शौर्य एवढं अगाध कर्तृत्व दाखवलेलं आहे तो देखील एका छोट्याशा पारध्याच्या बाणाने आपला हा कार्यभाग संपवतोय। हे सर्व काही त्यांच्या निज इच्छेने त्यांच्या निज शक्तीने घडत असतं। त्या शक्तीचं कुठलंही कार्यकारण सिद्धांत नाही। आपण बघतो की आपल्या मृत्यूला कुठला ना कुठला तरी कार्यकारण सिद्धांत असतो, त्याचप्रमाणे आपल्या जन्माला देखील कार्यकारण सिद्धांत लागू पडतो। आपण बघतो की एखाद्या मनुष्याच्या जीवनामध्ये अनंत घडामोडी घडत असतात तेव्हा त्याला न राहून प्रश्न पडतो की असं नेमकं माझ्या आयुष्यामध्ये काय होतं की ज्याच्यामुळे या सर्व घटना घडतायत, तर यामाग कुठल्या ना कुठल्या तरी कार्याचा अवशेष जो पूर्ण करण्यासाठी म्हणून त्याला हा जन्म घ्यावा लागला। अशा या कार्यकारण सिद्धांताच्या आधाराने या सृष्टीतल्या प्रत्येक तत्वाला जन्म आहे आणि त्याचबरोबर मृत्यू देखील आहे। परंतु या अंतरात्मा या मूळ मायेला कुठलंही विशेष असं प्रयोजनाच्या आधाराने ते जन्माला आले आणि ते लयाला गेले असं सांगता येत नाही। रामचरित मानस मध्ये राम जन्माच्या ठिकाणी गोस्वामी तुलसीदास एक अतिशय सुंदर चौपाई लिहून ठेवतात, निज इच्छा निर्मित तनु माया गुण गोपार। निज इच्छा
त्याच्या इच्छेच्या आधाराने तो स्वतः देह धारण करतो, त्याची लीला देखील तो स्वतःच ठरवतो, त्यामध्ये कोणकोण पात्र येणार हे देखील तो स्वतःच ठरवतो, प्रत्येक पात्राकडून काय घडवून घ्यायचं हे देखील तोच ठरवतो। आणि याच बरोबर या सगळ्यांमधून या सर्व गोष्टींना कशा पद्धतीने विलीन करत करत आपला कार्यभाग संपायचा हे देखील तोच ठरवतो। कधी कधी न राहून जीवात्मक भूमिकेवर विचाराव असं वाटतं की का बाबा हे सर्व तू करतोस, का घडवतोस हे? आम्हाला या कार्यकारणाचा अर्थ तर्काच्या आधाराने कळणं अशक्य आहे। आम्ही सामान्य जीव आहोत, आम्ही तुझ्याच पोटी तुझ्याच उदरी जन्माला आलेलो, तुझ्या इच्छेने नाचतोय, तुझ्या इच्छेने बोलतोय, तू जसं ठेवतोस तसं राहतोय। परंतु या सर्व गोष्टींचा एक प्रकारे हा आपल्या मनामध्ये चालणारा या संवेदनांचा भाग, त्यामुळे होरपळणारा हा जीव या भूमिकेवरून कदाचित असं विचाराव असं वाटतं। ते राज कपूरच्या चित्रपटातलं एक पद आहे ना, दुनिया बनाने वाले काहे को दुनिया बनाई, या अर्थाने असं विचारा असं वाटतं की या सर्व गोष्टींचा विस्तार तरी कशासाठी, आणि त्याचबरोबर या गोष्टींचा संवाद देखील कशासाठी। त्या या पदानुसार काहे को दुनिया बनाई अशी ही पृच्छा त्या भगवंताजवळ कधीतरी करावीशी वाटते खरं। परंतु या सृष्टीच्या या नियमांना, या भगवंताच्या इच्छेला कुठलाही कार्यकारण भाव लागू पडत नाही, तर कुठलाही तर्क लागू पडत नाही, किंबहुना त्याच्यापेक्षा आपलं वेगळं अस्तित्वच नसल्यामुळं हा विचारणारा देखील कोण असाच प्रश्न आहे। आणि जोपर्यंत हा विचारणारा शिल्लक आहे तोपर्यंत सर्व दाह आहेत, तोपर्यंत सर्व दुःख आहे, तोपर्यंत सर्व प्रकारच्या काळजी चिंता आहेत। आत्मनिवेदनामध्ये समर्थांनी आपल्याला अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की एक मुख्य मूळ पुरुष आणि दुसरी ही त्याची प्रकृती, या दोघांच्या शिवाय हा तिसरा चोर म्हणजे अर्थातच हा विचारणारा मी याला स्थान नाही। हा स्वतःला वेगळं समजतो आणि या वेगळं समजल्यामुळं त्याला या सर्व दुःखांची जाणीव व्हायला सुरुवात होते। जेव्हा एखादं लहान लेकरू आईच्या कडेवरती बसून फिरत असतं तेव्हा त्याला खरंच कुठल्या गोष्टीची काळजी असते का? आई जसं ठेवेल तसं तो राहतो, आईनी हात पुढे केला की जो काही खास जेवणाचा मुखापर्यंत आलेला आहे तो निमूटपणे प्राशन करतो, तो कुठल्याही गोष्टीची काळजी ज्या पद्धतीने करत नाही। तशी जर बालक मनाची अवस्था आम्ही या जगामध्ये घेऊन जगलो की ही माझी सर्व सृष्टीमध्ये येण्याचं कारण माझ्या परमात्म्याला माहिती आहे, घडणाऱ्या घटनांचं प्रयोजन त्या परमात्म्याला माहिती, तो कसं ठेवेल हे त्याला माहिती, माझा अंत कसा होईल त्याची इच्छा जशी असेल तसं, या सृष्टीचं काय होईल त्याच्या संकल्पानुसार चालेल, अशा पद्धतीने जर आपलं बालक मन तयार झालं तर या प्रलयाची भीती, या प्रलयाचा दाह, ब्रह्मांडाचा आणि त्याचबरोबर या देहाचा आपल्याला राहू शकत नाही। आणि यासाठी सर्व संतांनी शरणागतीचं महत्व आपल्याला वारंवार सांगितलेलं आहे। मी कोण आहे, मी तुझा आहे, मी तुझा आहे, मी तुझा आहे, ही भावना हृदयामध्ये अखंड जागृत ठेवणं याचं नाव नामस्मरण। नामस्मरण म्हणजे केवळ शब्द नाहीत, नामस्मरण म्हणजे केवळ माळांवरती माळा फिरवणं नाही, ही भावना, ही संवेदना अंतरंगामध्ये जागृत ठेवणं की मी देह नाही, मी तुझ्या एका इच्छेच्या आधाराने निर्माण झालेला तुझाच अंश, तुझ्याच इच्छेने खेळतोय, तुझ्याच इच्छेने राहतोय आणि तुझ्याच इच्छेने त्याचा संवाद देखील घडणार आहे, अशी आपल्या मनाची सहज अवस्था झाली तर हा विश्वाचा प्रलय जेव्हा होईल तेव्हा होईल। अंतरंगामधला प्रलय हा आपण आत्ताच्या क्षणी साध्य करू शकतो। त्यामुळेच तुकाराम महाराज किती छान सांगून जातात ना की आपुले मरण पाहिले म्या डोळा, हे आपलं मरण साध्य करण्याचा प्रवास म्हणजे परमार्थ आहे बरं। परमार्थ म्हणजे सिद्धी नाही, परमार्थ म्हणजे कदाचित दिव्य दर्शन नाही, परमार्थ म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःचा गळा घोटून घेण्याचं हे शास्त्र आहे। इथं आपली इच्छा, इथं आपला हा कार्यकारण सिद्धांत, इथं आपले हे सर्व तर्कवाद एका बाजूला दूर करून आपल्या अंतरंगात आपण त्याचे अंश आहोत आणि या भावनेमध्ये सहज पडून राहणं, आणि हा देह जसा प्रारब्धावरती घडतो आहे तो विवेकाच्या आधाराने त्याला सोडून राहणं, यामध्ये हा आपला अंतरंगातला प्रलय साधण्याचं शास्त्र
सामावलेला आहे. असा हा प्रलय ज्या क्षणी आपण आपल्या अंतरंगामध्ये साध्य करतो ना, त्यावेळेला जीव आणि ईश्वर हा भेद देखील संपतो. ही मूळ माया अंतरात्मा कोणी निर्माण केली? मी ती कथा आपल्याला नेहमी सांगतोच ना, की ईश्वराने जग निर्माण केलं हे जर ठीक आहे, तर मग ईश्वराला कोणी निर्माण केलं? जीवानेच ईश्वराला निर्माण केलं, कारण की त्याला एक आधार हवा होता. या आधाराच्या वरती विसंबून राहून तो या ईश्वराच्या विषयी द्वैत भाव ठेवून मी जीव हा ब्रह्म द्वैत पसारा अशा अनुषंगाने राहिला. मग या जीवाचं या परमेश्वराकडून वेगवेगळ्या प्रकारच्या अपेक्षा चालू झाल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या या सृष्टीमधल्या घटनांच्या विषयी पृच्छा सुरू झाली. शरणागतीने जीव हाच शिव होतो, आणि तिथं जीव शिवातलं द्वैत संपल्यामुळं त्याच्या अंतरंगातला हा अंतरात्म्याचं स्थान हे द्वैत भावाने बघायची दृष्टी तो घालवून बसता क्षणी या पिंडामधली मूळ माया आणि अंतरात्मा देखील आपलं स्थान सोडून देतात, कारण की तो देह आता जीव नसून तो प्रत्यक्ष तो परमात्मा तो अंतरात्मा झालेला आहे. त्याप्रमाणे या ब्रह्मांडामध्ये देखील या भौतिक घडामोडींच्या आधाराने हा प्रलय घडता घडता जेव्हा आकाशासारखं मन निरब्ध होऊन जातं, जेव्हा आकाशासारखी आपण संपूर्ण अनासक्त होतो, जेव्हा आकाशासारखी आमच्या जीवनामध्ये निरलसता येते, अथांगता येते, व्यापकता येते, अशी ही व्यापकता एका टप्प्यावरती इतकी अथांग होत जाते की शेवटी त्या अंतरात्मा मूळ मायेला देखील स्वतःचं अस्तित्व राहत नाही. आणि अशी ही अत्यंतिक व्यापक झालेली वृत्ती जेव्हा या वृत्तीच्या सर्व मर्यादा संपून जातात, इथं ते जाणणारं संवेदना घेणारं मन देखील उन्मन होऊन जातं. इथं वृत्तीच्या सीमारेषा ओलांडल्यामुळं जीव आणि ईश्वर या संकल्पनांना देखील तिलांजली होते. अशा या अथांग क्षणाला, अशा या महदभाग्याच्या क्षणाला जे काही शेष आहे, जे आधीही होतं आणि जे नंतरही राहिलं, ते केवळ निश्चळ परब्रह्म आहे. त्यामुळे या प्रलय निरूपणाच्या आधाराने आपण आपल्या जीवनातल्या या अंतरंगातल्या प्रलयाला खरं सुरुवात करावी. या अंतरंगाच्या प्रलयाच्या आधाराने आपल्या वृत्तींची व्यापकता वाढवता वाढवता जीवनामध्ये या निश्चळ परब्रह्माची तदाकारता आपण अनुभवण्याची एक संधी निर्माण करावी, हाच या संपूर्ण प्रलय निरूपणाच्या अभ्यासाचा सारांश आहे. सद्गुरु कृपेने ती अवस्था आपणास प्राप्त व्हावो हीच श्री गुरुचरणी प्रार्थना. जानकी जीवन स्मरण जय जय राम.